कादंबरी रिदोरा देवी येथे सभापती किशोर बलांडे यांच्या हस्ते पानंद रस्त्याचे भूमिपूजन। गेल्या 40 वर्षापासून पानंद रस्त्याचे काम रखडले असून ते आता मोकळा श्वास घेणार। आज पानंद रस्ते हे प्रामुख्याने शेतीमधील कामाकरिता आवश्यक साधनांची नेआण करण्याकरिता उपयोगात येतात। यांत्रिकीकरणामुळे शेतामध्ये पेरणी, अंतरमशागत, कापणी, मळणी यासारखी कामे यंत्रामार्फत करण्यात येतात। अशा यंत्रसामग्रीची वाहतूक करण्याकरता पावसाळ्यात ही शेत पानंद रस्ते सुयोग्य असणे काळाची गरज आहे। त्याच दरम्यान मुख्यमंत्री यांनी पानंद रस्त्याचे अंमलबजावणी करून शेतकरी सुजलाम सुफलाम प्रगतशील झाला पाहिजे, त्याच अनुषंगाने आज फुलंब्री तालुक्या येथील रिदोरा देवी ते तळणी हा पानंद रस्त्याचे जिल्हा परिषद बांधकाम सभापती किशोर बलांडे यांच्या हस्ते भूमिपूजन केले। आता शेतकऱ्यांना या रस्त्याचा मोठा दिलासा मिळाला आहे। आज रिदोरा देवी येथे पानंद रस्त्याचे अभियान हाती घेतले। रस्त्याचे उद्घाटन करते वेळेस उपस्थित ग्रामपंचायतचे उपसरपंच इरफान पठाण, तळेगाव सरपंच ज्ञानेश्वर फलके, शिवाजी खरात, श्यामदादा सोळुंके, रिदोरा ग्रामपंचायत सदस्य शरद कोलते, राजू गुडगे, अनिल देशमुख, बाळू घागरे, कुशलराव कोलते, संभाजी कोलते, दिलीप कोलते, भास्कर कोलते, सर्व गावकरी उपस्थित होते। साक्षर इंडिया लाइव न्यूज साठी सुदाम गायकवाड फुलंब्री। रिदोरा ते तळणी हा रस्ता चालू केलेला आहे आणि या रस्त्याला जे चालू करण्याचे मुख्य योगदान आहे सभापती साहेब त्यांनी त्यांच्या माध्यमातून आम्ही जो रस्ता आहे हा चालू केला आहे। या रस्त्याची अडचणी जी समस्या होती या रस्त्याची समस्या जवळपास कमीत कमी 50 ते 60 वर्षापासून जी समस्या आंबा गावकऱ्यांना होती त्या ही गावकऱ्यांना समस्या असताना जी किशोर नाना बलांडे यांनी आम्हाला सहकार्य केलं व आम्ही ही रस्त्याची समस्या सोडवली आहे। तरी आमच्या सर्व गावकऱ्यांमध्ये खूप मोठा उत्साहाचा आनंदाचा वातावरण आहे। म्हणून आम्ही जे आता लोकांना येण्या जाण्यासाठी जी गोष्ट होती मोठी अडचणीची होती, खूप मोठी अडचणी समस्या होती आणि त्याच्यामुळं की ही समस्या 50-60 वर्षापासून